काल आपण एपिकल्चरचे वेगवेगळे प्रॉडक्ट पाहायला सुरुवात केली होती. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पहिलं प्रॉडक्ट बघितलं की हनी. हनी म्हणजे मध. तर मधाचं आपण सगळं बघितला डाटा, आणि मधामध्ये भेसळ पण कशी होते, काय होते ते पाहिलं सगळं. तर मध हे एपिकल्चरचं पहिलं प्रॉडक्ट झालं, बरोबर. नाव सेकंड प्रॉडक्ट एपिकल्चरचं आहे पोलन. ओके, पोलन म्हणजे पराकण. तर हे पराकण जे आहे हे प्रोटीनने एकदम रिच असतात, आणि ते बिल्डिंग मटेरियल म्हणून उपयोग होतो त्यांचा ग्रोथसाठी, म्हणजे वाढीसाठी आणि टिश्यूच्या रिपेअरसाठी. त्यांचा बिल्डिंग मटेरियल सारखा प्रोटीनचा उपयोग होतो. प्रोटीन आणि व्हिटॅमिन हे पोलनमध्ये खूप रिच अमाऊंटमध्ये असतात. तर ते कोणत्या झाडापासून ते पोलन आपण घेतलेले आहे, प्रत्येक झाडाच्या आपापल्या पोलनमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. प्रोटीनमध्ये लिपिड्ससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात, फ्री अमिनो ॲसिड्स पण असतात, कार्बोहायड्रेट पण असतात, म्हणजे शुगर, स्टार्च आणि सेल्युलोजसुद्धा पोलनमध्ये असतात. नंतर पोलनमध्ये मिनरल्स पण असतात, MgP, Fe, Ma, K, Al, MnS आणि Cu. आता यांच्या सगळ्यांचे नावं सांगू का मी? Mg म्हणजे मॅग्नेशियम, P म्हणजे फॉस्फरस, Fe म्हणजे फेरस लोखंड, Ma म्हणजे मॅंगनीज, K म्हणजे पोटॅशियम, Al म्हणजे अल्युमिनियम, Mn म्हणजे मॅंगनीज, आणि Ma म्हणजे काय? मॉलिब्डेम म्हणून. Ma कोणतं एलिमेंट आहे? Ma काहीतरी चुकतंय, बघ बरं पिरियॉडिक टेबलमध्ये. Ma Ma मला वाटतं काहीतरी चुकतंय. Ma कोणतं आहे पाहतो, थांबा सांगतो तुम्हाला मी. Mn म्हणजे मॅग्नेशियम झालं ना, मॅंगनीज झाला Mn म्हणजे. S म्हणजे सल्फर आणि Cu म्हणजे कॉपर. कॉपर म्हणजे तांबे. हे सगळे एलिमेंट्स आहेत. ओके, तर हे सगळे एलिमेंट्स ह्या पोलन ग्रेनमध्ये पण प्रेझेंट असतात. नंतर व्हिटॅमिन जर आपण बघितले तर अमाईन, नंतर पॅन्टोथेनिक ॲसिड, नंतर निकोटिनिक ॲसिड, नंतर रायबो फ्लॅविन, नंतर ॲस्कॉर्बिक ॲसिड, हे सगळे. नंतर व्हिटॅमिन डी थोड्याफार प्रमाणामध्ये, व्हिटॅमिन ई माझे हे ह्या पोलनमध्ये प्रेझेंट असतात. एन्झाईम्स आणि को एन्झाईम्स पण या प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतात. काय? माझुरियम Ma म्हणजे मॉझुरियम. दाखव, Ma हे एलिमेंट आहे मॉरियाटिकम असं त्याचा. खालती एम ते एम Ma इज मॉझुरियम. टेक्नेटिकम आहे हे, Md म्हणजे मेंडेलेवियम आहे. ओके, मॉझुरियम म्हणून आहे Ma. ओके, Ma हे एलिमेंट आहे मॉझुरियम. सो हे Ma म्हणजे मॉझुरियम आहे, ठीक आहे. तर एन्झाइम्स आणि को एन्झाइम्स हे पण या पोलनमध्ये सापडतात. नंतर पिगमेंट सापडतात, झांथोफिल आणि कॅरोटीन नावाचे दोन पिगमेंट सुद्धा पोलन ग्रेनमध्ये म्हणजे पराकणांमध्ये असतात. पोलन याचा अर्थ पराकण, फुलांमध्ये असतो पराकण, तो पराकण. मायक्रोस्कोपिक ग्रेन म्हणजे पराकण जर समजा आपण बघितला तर त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कॉन्सन्ट्रेशन दिसतं. पेप्टोन्स, नंतर ग्लोबुलिन्स, अमिनो ऍसिड्स, एन्झाइम्स, व्हिटॅमिन्स, याचं कॉम्प्लेक्स कॉन्सन्ट्रेशन त्या पोलनमध्ये दिसतं. पोलन हा हायली हायग्रोस्कोपिक असतो, म्हणजे ह्युमिडिटी लगेच आकर्षित करून घेतो, ओलसरपणा लगेच आकर्षित करून घेतो. पोलन ग्रेनच्या वॉल्स ज्या असतात त्या एकदम टफ असतात, कडक, आणि हॉट
किंवा कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये सुद्धा किंवा अल्कलीमध्ये सुद्धा डिझॉल्व होत नाही. तो पोलन ग्रेनच्या वॉल्स, पोलन्स हे जे परत येणाऱ्या फॉरेजर बीज असतात त्यांच्या हाइंड लेगमध्ये पोलन ग्रेन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. स्पेशली मेड पोलन ट्रॅप जर समजा आपण बनवला एंट्रन्सला, बी हाईव्हच्या एंट्रन्सला जर समजा आपण स्पेशली मेड पोलन ट्रॅप जर बनवला, तर फॉरेजर बीज ज्या वेळेस पोलनने भरलेले असतात पूर्णपणे, पोलन बास्केटमध्ये पूर्णपणे पोलन भरलेले असतात, ते ज्यावेळेस या ट्रॅपमधून जातात तर पोलनच्या पॅलेट्स ह्या ट्रेमध्ये पडतात आणि बी कीपर्स ते पोलन ग्रेन कलेक्ट करतात. आता ह्या पोलनचे युजेस काय आहेत ते आपण पाहू. हे पोलन न्यूट्रिशनली आणि मेडिसिनली फार इम्पॉर्टंट आहे. पोलन हे ब्रूडमध्ये वापरल्या जातात ग्रोथसाठी, हनीबीच्या ग्रोथसाठी ब्रूडमध्ये हे पोलन वापरले जातात. एग लेईंग स्टिम्युलेट करण्यासाठी हे क्वीन बीला सगळ्यात जास्त प्रमाणात खाऊ घातले जातात. बीज जे आहेत त्या पोलनपासून बी ब्रेड बनवतात. प्रगत देशांमध्ये पोलन जे आहेत त्यांचे दाणे बनवतात, पावडर बनवतात, पेस्ट बनवतात, कॅप्सूल बनवतात किंवा टॅबलेट बनवतात आणि प्रोटीन सप्लिमेंट म्हणून व्हेजिटेरियन लोकं हे पोलन ग्रेन्स खातात. जेव्हा ह्युमन हे खातात तर बरेचसे लोकं असं म्हणतात की ऑपरेशन झाल्यानंतर जो अशक्तपणा येतो त्या अशक्तपणातून बाहेर निघण्यासाठी हे स्टिम्युलंट म्हणून काम करतात. अल्कोहोलिझम आणि पर्निशियस ॲनिमिया, कोलायटिस, गॅस्ट्रिटिस अशा आजारपणापासून रिकव्हरी मिळण्यासाठी ह्या पोलनचा वापर केला जातो, पोलन ग्रेन्सच्या अन्नाचा वापर केला जातो. हे जे पोलन आहेत हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. याच्यामुळे रक्तातल्या लाल पेशी वाढतात. हे जे पोलन ग्रेन्स आहेत याच्यामुळे प्रोस्टेट ग्लँडला फायदा होतो. पोलन प्रिपरेशन जे असतं ते सॉलिड असतं आणि हे पोलन प्रिपरेशन स्वीडनमध्ये विकलं जातं प्रोफायलॅक्टिक यूजसाठी. हे स्वीडनमध्ये पोलनचं प्रिपरेशन विकलं जातं. प्रोस्टेट ग्लँडच्या किंवा ॲडनॉमसच्या काही कंप्लेंट जर असल्या तर त्याच्यावरती हे पोलन ग्रेनपासून बनवलेलं औषध देतात. कॉस्मेटिक प्रिपरेशनसाठी म्हणजे रंग आणि प्रसाधनांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. रिज्युव्हिनेटिंग म्हणून त्याचा वापर करतात. नरिशिंग इफेक्ट आहे त्याचा पोलनचा स्किनला. काही पारंपरिक औषधांमध्ये पोलन हे ऑल पर्पज रेमेडी आहे. बऱ्याचशा आजारांमध्ये याचा वापर केला जातो. जेव्हा हे हनीमध्ये मिक्स केलेले असतात एकास एक प्रमाणामध्ये तर हायपर टेन्शनपासून याच्या मुक्ती मिळते. नर्व्हस किंवा एंडोक्राईन सिस्टीमच्या कंप्लेंटपासून पोलन ग्रेन खाल्ल्यामुळे मुक्ती मिळते. पोलन जे आहे ते इंटेस्टाईनची ॲक्टिव्हिटी नॉर्मलाइज करते. ज्यावेळेस कोलायटिस असतो, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं, त्यावेळेस पोलन खाल्ल्याने इंटेस्टाईनची ॲक्टिव्हिटी नॉर्मल होते. ह्या पोलन ग्रेनमुळे भूक वाढते आणि काम करण्यासाठी खूप चांगली शक्ती मिळते. अशा पद्धतीने पोलनचे वेगळे वेगळे उपयोग आहे. हा हनीबीपासून मिळणारा दुसरा प्रॉडक्ट झाला पोलन. तिसरा प्रॉडक्ट आहे प्रोपॉलिस, त्याला बी ग्लू असं पण म्हणतात. एक प्रकारचा डिंकासारखा पदार्थ असतो हा. नॅचरल डार्क कलर्ड आहे हा. चिकट असतो, रेझिनस एक्झुडेशन आहे. काही प्लांटमधून निघतो, त्याला बी ग्लू किंवा प्रॉपॉलिस असं म्हणतात.
याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेझिन्स असतात. बी हा प्रोपॉलिस कलेक्ट करतात त्या यंग बर्डपासून, म्हणजे कळ्यांपासून, फुलांच्या कळ्यांपासून बीज हा ग्लू गोळा करतात. हॉर्स चेस्टनट, नंतर पाईन, फिग, पॉपलर, विलो ह्या झाडांमध्ये बी ग्लू दिसून येतो. तर बी त्याच्यापासून ते गोळा करतात. आणि रिसर्चमुळे असं दाखवलं गेलेलं आहे, रिसर्चमुळे असं आपल्याला समजून येतं की हा बी ग्लू पोलनपासून तयार केला जातो. बी हाईव्ह ज्यावेळेस सनी डेजमध्ये ओपन असतो तर तिथे ब्राउनिश ग्रीन रेझिन सारखा सबस्टन्स असतो चिकटलेला अप्पर एजला, हनीकोमच्या वरच्या बाजूला फ्रेमला, तर तो जो असतो तो प्रोपॉलिस म्हणून म्हटला जातो. हे जे प्रोपॉलिस आहे याच्यामध्ये नॅचरल अँटीबायोटिक असतात, त्यापासून ब्रूडच्या डिसीजपासून कॉलनीचं रक्षण होतं, बॅक्टेरियल फंगल ग्रोथ वाढण्यापासून अटकाव होतो. प्रोपॉलिसचं कॉम्पोजिशन जर बघितलं तर जिओग्राफिकल एरियानुसार वेगळं वेगळं आढळतं, वेगळे वेगळे कंपाऊंड्स त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत वेगवेगळ्या भागातल्या प्रोपॉलिसमध्ये. 40 ते 70% रेझिन्स असतात त्याच्यामध्ये, बाल्सम असतं, इसेन्शियल ऑइल्स 3 ते 5% असतात, वॅक्स 20 ते 35% असतं, पोलन 5% असतात. आत्ताच्या काळामध्ये याच्यामध्ये ॲकॅसॅटिन, पिनोस्ट्रॉबिन, फ्लॅव्होन्स असल्याचं सुद्धा आढळून आलेलं आहे. काही कंपाऊंडमध्ये कॅफिक ॲसिड, व्हॅनिलिन, टॅक्टोचेरिसिन, चेरिसिन, सिनॅमिक ॲसिड, गॅलॅन्जिन, फेरोलिक ॲसिड हे सुद्धा आढळून आलेले आहेत. कलर जो आहे तो ब्राउनिश ग्रीन कलरपासून वेगळा दिसतो, किंवा ब्राउनिश रेड कलरचे ते असतात, किंवा येलो ऑरेंज कलरचे असतात, ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे पण ते असतात. ते हार्ड किंवा ब्रिटल होतात. ज्यावेळेस थंड होतो हा बी ग्लू, ज्यावेळेस थंड होतो त्यावेळेस तो हार्ड बनतो एकदम, किंवा ब्रिटल बनतो. हा बी ग्लू जो आहे तो ॲसिटोनमध्ये सोल्युबल आहे. ॲसिटोन किंवा बेन्झिन यांचं 2% सोल्युशन, NaOH 2% सोल्युशन याच्यामध्ये हा बी ग्लू विरघळतो. प्रोपॉलिस जे आहे ते फ्रेम स्क्रॅपिंग करून आपल्याला गोळा करता येऊ शकतं, किंवा पोळ्याच्या ज्या भिंती असतात त्यांना स्क्रॅप करता येऊ शकतं. रेझर ब्लेडचा वापर करून हा ग्लू आपल्याला खरवडून काढता येतो आणि त्याला स्टोअर करून ठेवता येतो. दुसरी एक मेथड आहे रफ प्लॅस्टिक किंवा खाचे खाचे असलेलं जर समजा लाकूड आपण ठेवलं किंवा स्टेनलेस स्टीलची जाळी जर ठेवली हाय पोळ्याच्या आतमधल्या बाजूला तर बीज काय करतात ते स्क्रॅचड किंवा ग्रूड सरफेस जो आहे तो प्रोपोलिसने भरून टाकतात. मग तो भरलेला जो प्रोपोलिस असतो तो सॉल्व्हंट वापरून आपल्याला काढता येतो त्या जाळीमधून. आणि मग सॉल्व्हंट इव्हॅपोरेट झालं की प्रोपोलिस आपल्याला त्याच्यापासून मिळवता येतो. सो हा प्रोपोलिस सुद्धा एक तिसरं प्रॉडक्ट आहे एपिकल्चरपासून मिळणार. आता या प्रोपोलिस कशा कशासाठी वापरतात तर बीज याचा वापर करतात. आपल्या पोळ्यामध्ये काही जर समजा तडे पडले असतील, काही कुठल्या बाजूला तुटलं असेल तर तो भाग चिटकवण्यासाठी बीज प्रोपोलिसचा वापर करतात. फ्रेमच्या कॉर्नरला असतो हा, ग्रूजमध्ये भरलेला असतो हाईमध्ये पोळ्यामध्ये, आणि ओपनिंग कमी करण्यासाठी किंवा पोळं ताकद पोळं जे आहे ते स्ट्रॉंग पोळं बनवण्यासाठी, तुटायला नको ते पोळं वजनाने, मधाच्या वजनाने ते पोळं तुटायला नको, तर ते स्ट्रॉंग पोळं बनवण्यासाठी या ग्लूचा वापर करतात हनीबीज.
सेलला पॉलिश करण्यासाठी पण यांचा वापर होतो हनीकोममध्ये. डेड लिझार्ड, स्नेक्स, माईस हे ज्यावेळेस हाईमध्ये प्रवेश करतात तर ते भिंतीवरती सील्ड होऊन जातात या बी ग्लूमुळे. त्यामुळे कॉलनीज ज्या आहेत त्याच्यामध्ये अनप्लिझंट ऑडर डेव्हलप होतो किंवा बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे तो त्यांच्या मांसापासून वाढायला सुरुवात होते. त्यांच्या बॉडीज ज्या आहेत मेलेल्या सरडे किंवा साप किंवा उंदीर त्यांच्या बॉडीज ज्या आहेत ह्या बी ग्लूमुळे सील्ड होऊन जातात तिथे आतमध्ये त्या पोळ्याच्या आतमध्ये. त्यामुळे कॉलनीज ज्या आहेत त्यांचा ह्या सडणाऱ्या मांसापासून किंवा बॅक्टेरियल फ्लोरापासून प्रोटेक्शन होतं कॉलनीचं. ह्या प्रत्येक वॅक्सच्या सेलला आतून या बी ग्लूचं कोटिंग करतात हनी बीज. त्याच्यामध्ये हनी भरायच्या आधी त्याच्या आतमध्ये बी ग्लूचं आवरण देतात. एक बीज जे आहे ते प्रोपोलिस चा वापर करतात आणि ग्लूचा वापर करतात सगळं एकत्र ठेवण्यासाठी. वॅक्स किंवा काही छिद्र पडलं असतील तर ते छिद्र भरण्यासाठी सुद्धा या बी ग्लूचा किंवा प्रोपोलिसचा उपयोग होतो. नाव अँटी अल्सर म्हणून याचा वापर केला गेलेला आहे प्रोपोलिसचा. अँटी अल्सर स्टमकमध्ये किंवा स्किनवरती किंवा बकल कॅव्हिटीमध्ये जर समजा अल्सर असेल तर प्रोपोलिस वापरतात. प्रोपोलिसपासून बनवलेले पदार्थ तोंडामध्ये किंवा हिरड्यांमध्ये काही डिसऑर्डर्स असतील तर ते बरं करण्यासाठी त्याचा वापर होतो. किंवा हिरड्यांमध्ये जर समजा वास येत असेल किंवा जनरल अशक्तपणा असेल किंवा दुखत असतील हिरड्या तर बी ग्लू तो प्रोपोलिस उपयोगात आणतात. स्टमक अल्सरमुळे जर समजा पोट दुखत असेल तर बीचं प्रोपोलिस उपयोगामध्ये आणतात. अँटीऑक्सिडंट किंवा हेपॅटो प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रोपोलिसमध्ये. सगळ्या प्रकारचे प्रोपोलिसचे आहेत त्याच्यामध्ये इम्युन स्टिम्युलेटिंग प्रॉपर्टी आहे म्हणजे प्रतिकार शक्ती वाढते. व्हायोलिन वॉर्निशमध्ये सुद्धा याचा वापर करतात. पारंपरिक औषधांमध्ये प्रोपोलिस जे आहे अँटी ट्युबरक्युलोटिक प्रॉपर्टीज याच्यामध्ये आढळलेले आहे म्हणजे टी बी होत नाही. नंतर जखम भरण्यामध्ये मदत होते. कॉर्न्स रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. प्रोपोलिसचं ऑइंटमेंट आहे ते स्किनचं रेडिएशनपासून संरक्षण करतं. प्रोपोलिसचा जर वास घेतला तर रेस्पिरेटरी डिसिजेसपासून आपल्याला फायदा मिळतो. ब्रॉन्कायटिस, ट्युबरक्युलोसिस याच्यापासून आपल्याला आराम मिळतो जर समजा प्रोपोलिस आपण सुंघला तर. सो प्रोपोलिस पण एक फार उपयुक्त असं एक बी प्रॉडक्ट आहे. रशियामध्ये सोव्हिएत युनियन म्हणजे रशियामध्ये प्रोपोलिसचा वापर करतात व्हेटरनरी प्रॅक्टिसेसमध्ये कट्स किंवा ॲप्सेसेस किंवा वुंड्स ॲनिमल्समध्ये जे होतात त्या ॲनिमल्सच्या जखमा बऱ्या करण्यासाठी या प्रोपोलिसचा उपयोग केला जातो रशियामध्ये. नाव नेक्स्ट प्रॉडक्ट आहे बी वॅक्स. बीपासून मिळणारं मध. बी प्रॉडक्टमध्ये फक्त बी वॅक्स असं आहे की जे बी सिंथेसिस करतात. रिअल बी प्रॉडक्ट आहे
हे वॅक्स बी स्वत तयार करतात. इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट आहे, बी कीपिंग इंडस्ट्रीचं एकदम इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट आहे. नॅचरल सिक्रिशन आहे, वर्कर बीच्या ग्लँडमधून हे सिक्रिट होतं, नॅचरल सिक्रिशन आहे. थिन डेलिकेट स्केल्स किंवा फ्लेक्समध्ये हे वॅक्स बाहेर पडतं. याच्यामध्ये 8 वॅक्स प्रोड्युसिंग ग्लँड्स असतात. ॲबडॉमिनल सेगमेंटमध्ये 8 वॅक्स तयार करणाऱ्या ग्लँड्स असतात वर्कर बीमध्ये. त्या हाईव्हमध्ये वॅक्स तयार करण्यासाठी वापरला जातो. जनरली ओल्ड हनीकॉम पासून वॅक्स मिळवतात. डिस्ट्रॉइड कॉलनीचे कोम्स जे आहेत त्यांच्यापासून वॅक्स काढतात. वाईल्ड बीचे कोम्स जे आहेत एपिस डॉर्सेटा याच्यापासून सुद्धा वॅक्स काढतात. मेन सोर्स आहे बी वॅक्स. इंडियामधून बी वॅक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. या ज्या वॅक्स ग्लँड आहे या ॲबडॉमेनमध्ये प्रेझेंट असतात वर्कर बीच्या, त्यापासून वॅक्स सिक्रिशन होतं. बी वॅक्स हे येलो कलरचं असतं किंवा ग्रेइश ब्राऊन कलरचं असतं. वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे. बी वॅक्स पाण्यामध्ये विरघळत नाही आणि इथरमध्ये मात्र बी वॅक्स कम्प्लिटली सोल्युबल आहे. मेल्टिंग पॉईंट हा 63.5 ते 65 डिग्री सेल्सिअस आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याची 1 आहे. बी वॅक्समध्ये अल्काइल इस्टर फॅटचे आणि वॅक्स ॲसिड्स असतात 72%. कोलेस्टेरिल इस्टर्स फॅटी ॲसिडचे, कोलेस्टेरिल इस्टर्स हे 0.8% असतात. लॅक्टोन्स 0.6% असतात. फ्री वॅक्स ॲसिड्स 13 ते 13.5 असतात. हायड्रोकार्बन्स 12 ते 12.5% असतात. मॉइश्चर 1 ते 2% असतं. फिजिकल कॉन्स्टंट हे वेगळ्या वेगळ्या बी वॅक्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. आता बी वॅक्सचे युजेस, प्रायमरली हे जे बी वॅक्स आहे प्रायमरली जे हे बी वॅक्स आहे हनीकोम बनवण्यासाठी वापरलात. म्हणजे हनी बीज जे आहे ते बी वॅक्स पोळं बनवण्यासाठी उपयोगात आणतात. कुमकुम लावण्यासाठी लेडीज ह्या बी वॅक्सचा उपयोग करतात. 75% बी वॅक्स जे आहेत ते कॉस्मेटिकमध्ये जातो. क्रीम, लोशन, लिप बार्म, लिप ग्लोज, लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल, आय शॅडो, आय लायनर, नंतर रजेस, पोमेड्स, हेअर क्रीम्स, थिएट्रिकल ग्रीस पेंट्स आणि क्रीम बनवण्यासाठी बी वॅक्सचा वापर होतो. फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये सुद्धा ऑइंटमेंटमध्ये आणि गोळ्यांमध्ये, गोळ्यांच्या कोटिंगमध्ये बी वॅक्सचा वापर होतो. चर्चमध्ये डोमेस्टिक कॅन्डल बनवण्यासाठी सुद्धा बी वॅक्सचा वापर होतो. शिपमध्ये सॉल्ट वॉटर करोजनपासून त्या जहाजाचे पार्ट वाचवण्यासाठी बी वॅक्सचा उपयोग केला जातो. बी वॅक्सपासून खरचटलेलं जर असेल किंवा काही पेन होत असेल तर त्याच्यापासून आराम मिळण्यासाठी बी वॅक्स वापरतात. एन्व्हलप सिलिंगसाठी सुद्धा बी वॅक्स वापरतात. ब्रॉन्झ ॲटम खराब होण्यापासून बी वॅक्स वापरला जाते, उपयोग होतो. इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे फॅब्रिक डाईंगमध्ये बी वॅक्स वापरला जातो. एकदम इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे. त्याला
बॅटिक प्रिंटिंग असं पण म्हणतात. क्रेयॉन बनवण्यासाठी सुद्धा बी वॅक्सचा उपयोग केला जातो. बी वॅक्स हे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट बनवण्यासाठी पण उपयोगामध्ये आणतात. बी वॅक्सचे दुसरे युजेस जर आपण बघितले तर पॉलिश बनवण्यासाठी सुद्धा बी वॅक्स वापरतात. फ्लोअर, फर्निचर, जोडे, चांबड्याचे पदार्थ, चांबड्याचे बनवलेल्या ॲटम्स, ड्रेसेस, कार यांच्या पॉलिशमध्ये बी वॅक्सचा वापर केला जातो. क्रेयॉन्स, शाई, कार्बन पेपर, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन, वॉटरप्रूफ कॅनव्हास, पेपर लुब्रिकंट, सीलिंग वॅक्स, आर्चर्स बॉ स्ट्रिंग आणि स्विंग थ्रेडमध्ये सुद्धा बी वॅक्सचा वापर होतो. सो हे आपण एक प्रॉडक्ट बघितलं, बी वॅक्स. पुढचं प्रॉडक्ट आहे आपल्याला एपिकल्चरपासून मिळणारं पुढचं प्रॉडक्ट आहे बी व्हेनम. वर्कर बी जी आहे त्याला स्टिंग असते, ॲबडामेनच्या टोकाला स्टिंग असते. तर स्टिंग ॲपरेटसचा तो एक भाग असतो. हनी बी जी आहे त्याच्यामध्ये ॲसिड आणि अल्कली अशा दोन ग्लँड असतात, त्यामधून एक पातळ पदार्थ बाहेर पडतो, त्याच्यापासून बी व्हेनम बनतं. हे बी व्हेनम ट्रान्सपरंट असतं, कलरलेस लिक्विड आहे, त्याला शार्प असा स्मेल असतो, हनीसारखा थोडासा वास येतो, पण हे एकदम तिखट अशी कडू अशी तो टेस्ट लागते. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.13 असते त्या बी व्हेनमची. ॲसिडिक रिॲक्शन असते त्याची. याचा जो ॲक्टिव्ह पोर्शन आहे तर ते एक प्रोटीनचं मिक्सचर आहे, फार लवकर वाळून जातं, ते रूम टेम्परेचरला लगेच वाळून जातं. वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि ॲसिडमध्ये पण सोल्युबल आहे. जर याला कोरडं ठेवलं तर अनेक वर्षापर्यंत त्याची टॉक्सिसिटी तशीच राहते. हनी बी 0.1 मिलीग्रॅम व्हेनम एका वेळेस आपल्या शरीरामध्ये टोचते, ज्यावेळेस स्टिंग मारते त्यावेळेस 0.1 मिलीग्रॅम व्हेनम टोचलं जातं. त्यामुळे लोकल तिथे सूज येते. अँटीकॉग्युलंट म्हणून पण त्याचा परिणाम होतो आपल्या शरीरावरती, रक्त गोठून जातं. ह्या बी व्हेनममध्ये हिस्टामिन, फेरोमोन्स, एन्झाईम्स, पेप्टाइड्स, अमिनो ॲसिड्स आणि दुसऱ्या ॲसिडचं मिक्सचर असतं. ॲसिड कंपोनंट्स जे आहेत त्याच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, ऑर्थोफॉस्फॉरिक ॲसिड असतं, याच्यामध्ये सल्फर असतं, मॅग्नेशियम फॉस्फेट असतं, तांब्याचे थोड्याफार प्रमाणामध्ये तांबं असतं, कॅल्शियम असतं, वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रोटीन्स असतात, व्होलाटाईल ऑइल्स असतात. हे बी व्हेनम खूप टॉक्सिक आहे. बी व्हेनमचं कलेक्शन जे आहे ते फ्लरी मेथडने करतात. त्याच्यामध्ये एक वाईड नेकची ग्लास जार वापरतात. त्याच्यामध्ये जिवंत बी जी आहे ती ठेवतात, जार बंद करून टाकतात, फिल्टर पेपरने त्याला थोडासा ओलावा देतात, इथरने थोडासा ओला केलेला फिल्टर पेपर तिथे ठेवतात. इथर पेपरमुळे बी जी आहे ती एकदम इरिटेट होते आणि त्यांचं व्हेनम सोडतात, जारच्या वॉलवरती व्हेनम सोडतात. लिक्विड जे आहे ते फिल्टर करून घेतात आणि इव्हॅपोरेट करतात. जो शेवटी सबस्टन्स राहतो ते बी व्हेनम असतो, त्याला साठवून ठेवतात. या मेथडने बीज ज्या आहेत त्या परत पोळ्यामध्ये सोडल्या जाऊ शकतात. आता बी व्हेनमचा उपयोग कशामध्ये होतो ते आपण पाहू. बी व्हेनम हे बी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी वापरतात, शत्रूंना पळवण्या लावण्यासाठी यांचा उपयोग होतो. बी स्टिंग मारते
त्या स्टिंग एकदम पेनफुल असते. बी व्हेनम फार किंमत असते त्याला पारंपरिक औषधांमध्ये, आणि हल्लीच्या काळामधल्या पण मॉडर्न औषधांमध्ये सुद्धा त्यांना फार महत्त्व आहे बी व्हेनमला. तर त्याचे जे वेगवेगळे उपयोग आहे ते वेगवेगळ्या उपयोगांमध्ये, पहिल्यांदा अँटीबायोटिक सबस्टन्स आहे, स्ट्रॉंगेस्ट अँटीबायोटिक सबस्टन्स आहे, म्हणजे बॅक्टेरिया मरून जातात त्याच्यामुळे. ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी याचा वापर होतो, हिमोलायसिससाठी पण याचा वापर होतो, मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी याचा वापर होतो, नर्व मसल ब्लॉक करण्यासाठी पण याचा वापर होतो, गँग्लियॉन सायनाप्सेस याच्यामुळे ब्लॉक होतात. बी व्हेनम हे ॲक्यूट रिमॅटिक कार्डिटिसमध्ये फार महत्त्वाचं औषध आहे. न्यूरल डिसऑर्डरमध्ये सायटिक फिमोरल किंवा दुसऱ्या नर्व्ज या ज्यावेळेस खराब झालेल्या असतात त्याच्यामध्ये याचा बी व्हेनमचा वापर करतात. पारंपरिक औषधांमध्ये डोळ्यांमध्ये आयरिटिसच्या पेशंटला औषध म्हणून बी व्हेनम वापरतात. हायपरटेन्शन कमी करण्यासाठी स्किन डिसीज, तोंडावरती जे स्किन डिसीज असतात लुपससारखे, ते बरे करण्यासाठी बी व्हेनमचा वापर होतो. बी व्हेनम थेरपी जी आहे किंवा एपिथेरपी म्हणतात त्याला, युरोपमध्ये फार पूर्वीच्या काळापासून ही वापरली जाते. युनायटेड स्टेट्समध्ये सुद्धा याचा वापर होतो, एपिथेरपी म्हणतात त्याला. बी व्हेनमपासून वेगवेगळे आजार बरे केले जातात. नॅनो पार्टिकल्स मध्ये बी व्हेनम जर असलं तर मेलेटिन हे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजे HIV ला मारू शकतात. आजूबाजूच्या पेशी ज्या आहेत त्या चांगल्या राहतात, फक्त HIV व्हायरस याच्यामुळे मरतो. बी व्हेनम असलेले नॅनो पार्टिकल्स, ओके, मेलिटिन नावाचं टॉक्सिन आहे बी व्हेनममध्ये, त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल मिसळलेले असतात, त्यामुळे HIV व्हायरस हा मरतो आणि आजूबाजूच्या सेल मात्र तशा तशा राहतात, त्या मरत नाही. सो हे नवीन संशोधन झालेलं आहे बी व्हेनमवर. नेक्स्ट इज रॉयल जेली. रॉयल जेली हे सुद्धा एक बी प्रॉडक्ट आहे. हायपोफॅरेंजियल किंवा ब्रूड ग्लँड जी असते त्याच्यामध्ये या चा वापर होतो. हायपोफॅरेंजियल किंवा ब्रूड ग्लँडमध्ये नर्स बीच्या ज्या ब्रूड ग्लँड असतात किंवा हायपोफॅरेंजियल ग्लँड्स असतात त्याच्यामध्ये रॉयल जेलीचं सिक्रिशन होतं. 5 ते 15 दिवसाच्या ज्या नर्स बीज असतात त्यांच्यामध्ये या ब्रूड ग्लँड असतात किंवा हायपोफॅरेंजियल ग्लँड्स असतात, त्यामधून एक चिकट पदार्थ बाहेर पडतो, दुधासारखा पदार्थ बाहेर पडतो, त्याला रॉयल जेली असं म्हणतात. नर्स बी ज्या असतात त्या हा पदार्थ सगळ्या लार्व्हींना खाऊ घालतात. पहिले 3 दिवस सगळ्या लार्व्हींना हा रॉयल जेली नावाचा पदार्थ मिळतो, पण काही जे स्पेशल ग्रब असतात त्यांना पूर्ण डेव्हलपमेंट होतोपर्यंत ही रॉयल जेली खाऊ घातली जाते. त्यामुळे मग त्यापासून जी हनीबी तयार होते ती फर्टाईल क्वीन असते. पोलनच्या डायजेशनमध्ये रॉयल जेली तयार होत असते त्या ग्लँडमध्ये, आणि ही रॉयल जेली हायली प्रोटीनस असते, याच्यामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
जेव्हा वर्कर बी नवीन क्वीन तयार करण्याचं ठरवते तेव्हा बऱ्याचशा स्मॉल लार्व्ही ती निवडते आणि त्यांना रॉयल जेली खाऊ घालते. स्पेशली कन्स्ट्रक्टेड क्वीन सेलमध्ये एक अळी असते, तिला ती फक्त रॉयल जेली खाऊ घालते. फीडिंग जे हे क्वीनच्या डेव्हलपमेंटमध्ये मॉर्फॉलॉजीमध्ये फुल्ली डेव्हलप्ड ओव्हरीज तयार होतात मग त्या लार्व्हीमध्ये, आणि त्यापासून मग ती हनी बी जी आहे ती एग लेईंग सुरू करते प्रौढ झाल्यावरती. रॉयल जेली ही क्रीमी असते, मिल्की व्हाईट कलरची असते, स्ट्रॉंगली ॲसिडिक असते, हायली नायट्रोजनस सबस्टन्स आहे हा, याला पंजन टॉडर असतो, बिटर टेस्ट असते याला. याच्यामध्ये 5.46% प्रोटीन्स असतात, लिपिड असतात, फॅट असतात 12.49%, मिनरल्स 1 ते 2% असतात, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं, B1, B2, B3, B12, आणि व्हिटॅमिन सी पण असतं त्याच्यामध्ये, ए असतं, व्हिटॅमिन डी असतं. याच्यामध्ये 10 hydroxydecanoic ॲसिड असतं. याच्यामध्ये अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असते, मेनी बॅक्टेरिया याच्यापासून मरतात, फंगस पण मरतात. रॉयल जेली जी आहे ती स्वार्म सेलपासून आपल्याला कलेक्ट करता येते. ह्या सेल्स ज्या आहेत त्या रेझरने आपल्याला कट करून काढता येतात आणि लार्व्हीपासून मॅच स्टिकने ती रॉयल जेली स्क्रॅप करून आपल्याला बाहेर काढता येते. अंबर कलर्ड बॉटलमध्ये जर समजा ही रॉयल जेली स्टोअर करून ठेवली, फ्रीझरमध्ये जर समजा ठेवली, तर ती बरेच दिवस राहू शकते. पण सनलाईटमध्ये त्याच्यावरती वाईट परिणाम होतो. सनलाईट जर समजा सनलाईटमुळे ती काळी पडते. आता रॉयल जेलीचे युजेस जर आपण बघितले तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये डिसऑर्डर्स दुरुस्त करण्यासाठी रॉयल जेलीचा वापर करतात. कार्डियक व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये सुद्धा रॉयल जेलीचा वापर करतात. अँटी इन्फ्लुएन्झा प्रॉपर्टी या रॉयल जेलीमध्ये आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरस जो असतो तो या रॉयल जेलीमुळे मरतो. ॲसिटिल कोलिन त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे ब्लड वेसल मोकळ्या होतात. हायपरटेन्शनमध्ये सुद्धा याचा वापर करतात. मेटाबॉलिझम याच्यामुळे चांगलं होतं, डायुरेटिक इफेक्ट याला, याच्यामुळे जाडेपणा कमी होतो. इन्फेक्शनच्या विरुद्ध रेझिस्टन्स वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो रॉयल जेली जर समजा खाल्ली तर. एंडोक्राईन ग्लँडच्या फंक्शन याच्यामुळे चांगले होतात. रॉयल जेलीला न्यूरल फंक्शन चांगलं करण्यासाठी पण वापर करतात. अल्झेमरमध्ये याचा वापर होतो. जखम बरी होण्यासाठी सुद्धा रॉयल जेलीचा वापर होतो. रॉयल जेली जी आहे ती आर्टरियोस्क्लेरोसिसमध्ये आणि करोनरी डिफिशियन्सीमध्ये रॉयल जेली ही फार उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये चांगला असा उपयोग होतो रॉयल जेली घेतल्यामुळे. सो अशा प्रकारे आपण हे तुमचं चौथं जे युनिट आहे एपिकल्चरचं चौथं युनिट इथे आपण संपवलं. आता फक्त आपलं एकच युनिट राहिलेलं आहे, ते एक युनिट आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया, ठीक आहे. तुमच्या एपिकल्चरचं हे चौथं युनिट आज संपलं. आता फक्त एकच युनिट राहिलं आहे, ते एक युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबू, ठीक आहे. गुड नाईट.